आसाराम बापू यांच्या सुटकेसाठी सोलापुरात त्यांच्या अनुयायांनी काढला मोर्चा. ऑगस्ट 2013 मध्ये आसाराम बापू यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करणारं शहाजापूर मधलं पीडित कुटुंब घटनेपूर्वी आसाराम यांचं भक्त होतं. पीडितेच्या वडिलांनी स्वतःच्या खर्चातून शहाजापूरला इथला आश्रम बांधला. त्यानंतर जोधपूर कोर्टाने आसाराम बापूंना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आणि आमरण जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता या घटनेला जवळपास 9 वर्ष उलटून गेले आहेत, तरी देखील सरकार त्यांना सोडण्यासाठी कोणत्याही पद्धतीची हालचाल करत नाही. आणि याच निषेधार्थ सोलापुरातील आसाराम बापू यांच्या भक्तांनी मोर्चा काढून सरकारपर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण नाम बता. हरिओम, मैं सी स्नेहा सचदेव हूँ. मैं चार्टर्ड अकाउंटेंट हूँ और मेरी गवर्नमेंट से, मोदी सरकार से ये अपील है कि आसाराम जी बापू को जल्द से जल्द रिहा कर दिया जाए, क्योंकि इतने सालों से, अगर 10 सालों के बाद भी कोई स्ट्रांग प्रूफ अगर उनके अगेंस्ट मिल नहीं रहे हैं, तो इतने एटलीस्ट उनके एज और हेल्थ इशूज को कंसिडर करते हुए उनको जल्द से जल्द रिहा कर दिया जाए. और जब तक उनके खिलाफ कोई भी ऐसे पुख्ता सबूत गवर्नमेंट के पास नहीं मिलते हैं, तो उनका कोई पॉइंट नहीं बनता है कि उनको इतनी टाइम तक इतनी परेशानी दी जाए और उनको जेल में रख दिया जाए. आकाश अजकांत जी थे सोलापुर चाहे मी बापूजी का साधक है, फॉलोअर है आणि अनेक वर्षापासून बापूजींचा या शहरामध्ये जोडलेला आहे. तर अनेक वर्षापासून पाहायला मिळते की गेली 9 वर्ष झालं, पण त्याआधी अनेक वर्ष बापूजींचं देशसेवेसाठी कार्य चाललेलं होतं. या सर्व कार्यामध्ये बापूजींचा राष्ट्र खूप मोठा हातभार आहे. ते गरीब वस्त्यांमध्ये अन्नदान वाटप करतात, त्यानंतर अनेक गरीब वस्त्यांमध्ये आज सुद्धा 9 वर्ष झाले जवळजवळ बापूजींना जेलमध्ये जाऊन, पण आजच्या घडीला सुद्धा भजन करो भोजन पाव अशा प्रकारची एक स्कीम पूर्ण सर्व आश्रमांमध्ये आपल्या भारतातल्या जेवढे पण असतील त्या सर्व ठिकाणी चालवल्या जातात आणि गरीब लोकांना त्या ठिकाणी अन्नदान थोडं मागणी काय प्रमुख आणि हे मागणी काय, हे सर्व कार्य जे आहे यामध्ये बापूजी आज 9 वर्षापासून जेलमध्ये आहे. एखाद्या विशिष्ट अशा गुन्हा केलेल्या लोकांना, खूप अगदी अवघड गुन्हा केलेल्या लोकांनासुद्धा पेरोल मिळतो, पण 80 वर्षापेक्षा जास्त वर्ष जे संत आहेत त्यांना 80 वर्षापेक्षा जास्त होऊन सुद्धा 9 वर्षामध्ये पेरोल सुद्धा मिळाला नाही. बेल तर लांबची गोष्ट आहे, म्हणजे जे अगदी संविधानामध्ये लिहिलेलं आहे की सर्वांचा हक्क आहे, तो पेरोल सुद्धा मिळत नाही. त्यांना 18 हून अधिक असे भयानक आजार आहेत, तेवढा असताना सुद्धा त्यांना पेरोल मिळत नाही, बेल मिळत नाही. त्यांच्या जवळचे निकटवर्तीय काही त्यांचा देहांत झाला, कायद्यामध्ये त्याचं जर झाला असेल तर तेवढ्यापुरतं तर कमीत कमी बेल मिळते, पण बापूजींना 1 वर्षामध्ये बेल मिळालेली नाही. आणि या सगळ्या गोष्टीचा निषेध आम्हाला मनामध्ये वाटतो, त्यामुळे आम्ही निषेध करण्यासाठी मागणी काय तुमची, बेल नाही मिळेल ठीक आहे, तुमची बेल मिळावं म्हणून त्यांना बेल मिळावी, पेरोल मिळावं आणि न्यायालयाने व्यवस्थित त्यावरती निर्णय करून अगदी पारदर्शक प्रक्रिया करून बापूजींना निर्दोष लवकरात लवकर बाहेर काढावं. कारण त्यांच्याविषयी जे गुन्हा आहे त्यामध्ये फक्त बलात्काराचा कुठलाही आरोप नाही आहे, फक्त छेडखानीचा आरोप आहे आणि तोही काय पूर्ण सिद्ध झालेला नाही आहे. तर त्याचे सर्व पुरावे त्या ठिकाणी न्यायालयामध्ये सादर आहेत आणि सध्याला न्यायप्रविष्ट ते सध्याला केस आहे. तर आमची सर्वांची मागणी आहे की सरकारने लवकरात लवकर त्यावर पाऊल उचलावं आणि न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय घेऊन सर्व बापूजी आमच्या लवकरात लवकर निर्दोष मुक्त करून द्यावं. पण परिवर्तित आहे. एक लड़की ने बताया कि ऐसा ऐसा हुआ है, उस एक लड़की के स्टेटमेंट के आधार उन्हें 9 वर्षों से अधिक जेल में बंद रखा है. इतना ही नहीं, भीषण कोरोना काल में भी बापूजी को जेल से बाहर नहीं छोड़ा गया है, जबकि सरकार ने ये अनाउंस किया था कि सभी वृद्ध कैदियों को छोड़ दिया जाना चाहिए, लेकिन बापूजी को क्यों अंदर रखा गया, क्यों रखा गया? तो एक लड़की ने बताया तो बापूजी को अंदर डाला गया. तो करोड़ों महिलाएं चिल्लाकर बोल रही है, अपने यशस्वी जीवन का आधार पूज्य बापूजी को बता रहे हैं, तो उनके तरफ कोई ध्यान क्यों नहीं दे रहा? तो हम सरकार से यही विनती करते हैं कि वे पूज्य बापूजी के जो जीवन है उसकी तरफ देखें, कि 50 वर्षों से भी अधिक उन्होंने हिंदू संस्कृति का प्रचार प्रसार किया है, लोगों में वैदिक ज्ञान बांटा है, बच्चों के लिए गुरुकुल खुलवाए हैं, बाल शिक्षा केंद्र चलाए हैं, और आज भी वे जेल में होते हुए भी वो सब चल रहा है. तो मेरी सरकार से यही विनती है कि वे पूज्य बापूजी को शीघ्र अतिशीघ्र कारावास से मुक्ति दिलाए, और हम सब यही चाहते हैं. और